शेवगाव येथील बाजार समितीमध्ये शुक्रवारी कांद्याला 3 ते 3,500 रुपये भाव मिळाला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्यानं शनिवारी शेवगाव बाजार मार्केटमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. सकाळी कांद्याचा लिलाव चालू झाल्यानंतर सर्व व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा कांदा 1,000 ते 1,500 रुपये भावाने लावल्यानं शेतकरी संतप्त झालेत आणि शेतकऱ्यांनी गोंधळ घालत लिलाव बंद केला. शेवगाव बाजार समिती ही मोठी असल्यानं या बाजार समितीमध्ये बाहेरील जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आशानं आपल्या मालाला चांगला भाव मिळेल म्हणून आपला माल घेऊन आले होते. पण असा भाव भेटल्यानंतर त्यांना मोठा मनस्ताप होत आहे अशी प्रतिक्रियाही या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पैठण तालुक्यातून आलेलो आहे. राडगाव हे माझं गाव आहे. विजय शिंदे माझं नाव आहे. शेवगावचं मार्केट आहे चांगलं वाटल्यामुळं मी मागच्या वेळेस मागच्या बाजारी सुद्धा आलतो. त्यावेळेस यांनी मला ह्याच कांद्याला 2,250 भाव दिला. त्याच्यापेक्षा हा माल ह्यावेळेस आणताना छाटून भारी आणला आणि हा माल इथं आणल्यावर 1,800 स्टॉप केला. आणि याच्यापेक्षा डावा माल म्हणजे ज्या ठिकाणी 2 गोण्या होत्या त्यांना 2,928 भाव केला आणि याला आहे का याला केला 1,800 स्टॉप. म्हणजे 1,000 रुपयाचा क्विंटल माग फरक का की जास्त गोणी असल्यामुळे हा कुठला न्याय? बरोबर. कालचं मार्केट 3,800 पर्यंत झालं होतं पण आज सर्व शेतकऱ्यांनी मार्केट चांगलं झाल्यामुळं मार्केट कमिटीमध्ये कांदा आणला. पण ह्या सर्व व्यापाऱ्यांनी मिळून आज 1,000 रुपये 1,500 रुपये 1,600 रुपये पर्यंत मार्केट काढलं. आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मार्केट बंद पाडलं आणि त्यानंतर मार्केट कमिटीचे लोक आले. ते अधिकारी म्हणले का बा 2 गोण्याला म्हणजे ते आमच्या एका शेतकऱ्याचे 2 गोणे आणले होते. त्यांनी त्याला 2,700 रुपये भाव दिला त्या 2 गोण्याला फक्त. आणि दुसऱ्या शेतकऱ्याचे 30 गोण्या 35 गोण्या 40 गोण्या त्याला 1,500 1,600 रुपये भाव असं का? तर तुमच्या माध्यमातून ह्या सरकारला पण जागा आणा, ह्या व्यापाऱ्याला पण जागा आणा आणि आम्हा सर्व शेतकऱ्यांना व्यवस्थित न्याय द्या ही आमची भूमिका आहे. नाहीतरी शेतकऱ्याला. न्यूज रिपोर्टर संदीप देहाड राय, S9 मीडिया, शेवगाव.